शेवटी केंद्र सरकार आणि वरिष्ठ नेते जे निर्णय घेतात तो अंतिम असतो आणि वरिष्ठांनी निर्णय घेतल्यानंतर अजितदादा आता सवत आल्यानंतर राज्याची शक्ती काम करण्याची ताकद प्लॅनिंग आणि विशेषतः त्यांचा अनुभवाचा फायदा होईल या दृष्टिकोनातून आमच्या राष्ट्रीय नेत्यांनी जे भारतीय जनता पार्टीचे त्यांनी निर्णय घेतला आणि त्या निर्णयाला सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली. आता आम्ही तिघही एकत्रित काम करू लागलो. तुम्हाला काही अडचण होणार नाही याची दक्षता निश्चित आहे. शेवटी केंद्रीय राजकारणामध्ये जे दिल्लीमध्ये ठरवल्या जातात त्याची अंमलबजावणी राज्यामध्ये दिल्लीच्या विचाराचा सरकार राज्यामध्ये आहे आणि त्यावेळेस दिल्ली जे निर्णय घेतं त्याची अंमलबजावणी करणं राज्यामधले जे काही अलायन्स पार्टनर असतात आम्ही तीन पार्टनर आहे. एकनाथ शिंदे साहेब आमचे मुख्यमंत्री म्हणून मुख्य आहेत. अजितदादा राष्ट्रवादीचे आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे जे आहे ते सन्माननीय देवेंद्रजी आहेत. हे तिघही समन्वय करून निर्णय घेतात आणि राज्याच्या पुढच्या भविष्यामध्ये जे काही राजकारणामध्ये येणाऱ्या अडीअडचणी असेल किंवा व्यापारीकरण व्यापाऱ्यांचा जसं मी आता व्यापारीसाठी आलो इथं तसं शेतकऱ्यांचा असेल शेतमजुरांचा असेल दीन दुबळे गोर गरीब याचे जे जे प्रश्न असतात त्या प्रश्नाला सरकार म्हणून काय प्लॅनिंग करायची कशी प्लॅनिंग करायची कशी मदत करायची हा त्याच्यामधला घटना दुर्दैवी आहे. याच्याबद्दल मी सरकारचा मंत्री म्हणून मी निश्चित ती चिंता करण्याच्यासारखी आहे आणि अशा ज्यावेळेस घडतात त्यावेळेस सन्माननीय मुख्यमंत्री स्वतः त्याला आतापर्यंत तीनदा त्यांनी मिटिंगा घेतल्या त्याच्यासाठी कमिटी नेमली. ह्या कमिटीमध्ये जो काही दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल आणि सरकारच्या माध्यमातून भविष्यामध्ये असं घडणार नाही याची दक्षता घेतली जाईल. आणि हसन मुश्रीफ साहेब हेही आमचे मंत्री आहेत. तानाजी सावंत साहेब मंत्री आहेत. शेवटी मंत्री म्हणून मी पणन मंत्री किंवा वक्फ बोर्डाचा मंत्री बी असलो तरी जबाबदारी सामायिक असते आणि ह्या जबाबदारीला कोणीही जबाबदार म्हणून कोणाच्या डॉक्टरांच्या चुका आहे औषध पुरवठ्याच्या चुका आहे तर अजून काही चुकीमुळं दुर्दैवी ही घटना घडलेली आहे या घटनेची चौकशी करून याच्यावर अंतिम निर्णय सन्माननीय मुख्यमंत्री महोदय एक लक्षात घ्या. आता जे सत्तेपासून तडीपार झाले त्यांना अशा पद्धतीने दुःख होणार पण जे सत्तेवर आले ते सत्य आणि सत्याला जाणून काम करतील